नमस्कार, मी तुम्ही पाहतात व्हीएम न्यूज मराठी सातारा। माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांची वाटर स्टेशन येथे सभा पार पडली। यावेळी शिंदे यांनी भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा चांगला समाचार घेत आपला माढा मतदार संघातील विकासाचा अजेंडा जनतेपुढे मांडला। यावेळी त्यांनी व्हीएम न्यूज मराठीला दिलेली ही प्रतिक्रिया। आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आपल्या बरोबर आता माढा मतदारसंघाचे उमेदवार संजय मामा शिंदे आहेत। या उत्तर कोरेगाव तालुक्यातील त्यांची पहिली सभा वाटर स्टेशन येथे आता झालेली आहे। त्या संदर्भात विकासाचा मुद्दा माढा मतदारसंघात कसे राबवणार आहेत ते आपण संजय मामांच्या तोंडून ऐकूया। माढा लोकसभा मतदारसंघातल्या फलटण मानखटाव तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। इथले मूलभूत प्रश्न आहेत ते विशेषतः या परिसराला पाणी मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून त्यासाठी काम करील। लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळतो। धन्यवाद। आपल्या या विकासाचा अजेंडा कसा राहील, माढा मतदारसंघात कसा विकास राबवणार आहे ते आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे। कॅमेरामन अमजदसह मुकुंदराज काकडे, व्हीएम न्यूज वाटर स्टेशन।